विधानसभेच्या अधिवेशनात भारतीय जनता पार्टीचे आमदार ओबीसी व मराठा समाजाच्या आरक्षणावर बोलत असताना त्यांना बोलण्याची संधी न दिल्याने त्यांच्यावर एक वर्षासाठी निलंबन करण्यात आल्याने या ठाकरे सरकारचा निषेध करण्यासाठी व निलंबन झालेले 12 आमदारांचं निलंबन मागे घेण्यात यावं या मागणीसाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात निषेध आंदोलन करण्यात आलं. यावेळी महाविकास आघाडीच्या सरकाराविरोधात घोषणा देण्यात आल्या व 12 आमदारांचं निलंबन मागे घेण्यात यावं अशी मागणी करण्यात आली. यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती आत्माराम माळके, चंद्रशेखर पाटील, पंचायत समितीचे सभापती प्रतिभा पाटील, भाजपाचे तालुकाध्यक्ष पंकज पाटील, शहराध्यक्ष गयेंद्र जयस्वाल, जिल्हा परिषद सदस्य गजेंद्र सोनवणे, सूतगिरणी संचालिका रंजना नेवे, राकेश पाटील, भारती क्षीरसागर, हिम्मत पाटील, प्रदीप पाटील, प्रकाश पाटील, दीपक पाटील यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते. विरोधी पक्षनेते ही मंडळी मांडत असताना बोलू दिलं गेलं नाही, मग त्या अनुषंगाने पुढे 12 आमदार ज्यावेळेला अध्यक्षांना भेटायला गेले तर त्यांच्यावर आरोप करण्यात आलो. शेवटी निलंबनाची कारवाई त्यांच्यावर करण्यात आली. त्याचा निषेध म्हणून आज आम्ही चोपडा शहर व ग्रामीण भाजपाच्या वतीने या आघाडी सरकारचा निषेध करतो. आपल्याला माहीतच आहे की आपणसुद्धा प्रसारमाध्यमांच्या अनुषंगाने आपण ओबीसीचं बघतोय की ओबीसी किती आरक्षणाचा मुद्दा किती नाजूक आहे की आपले पाल्य हे ज्यावेळेला शिक्षण घेत असतात ते शिक्षण आता महागडं झालेलं आहे तर ज्यावेळेला ओबीसीचा 50% जो फायदा मिळतो आपल्याला तो सुद्धा बंद झालेला आहे. त्याच्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था असतील, सहकारी संस्था असतील, जिथे ओबीसी आरक्षणांतर्गत एक सर्वांना समान संधी व मुख्य प्रवाहामध्ये आणून एक नेतृत्व तयार करण्याची संधी या आघाडी सरकारमुळे आज ती सुद्धा हिरावली गेलेली आहे. त्यामुळे आम्ही या तिघाडी सरकारचं आजच्या प्रसंगी निषेध करतो व 12 आमदारांचं जे निलंबन झालेलं आहे ते रद्द झालंच पाहिजे. धन्यवाद. विधानसभेमध्ये कधी नव्हे असं, म्हणजे इतिहासात कधी न पाहिलेलं असं चित्र बघायला मिळालं. या आघाडी सरकारने त्यांचा ठराव रिटून घेऊन जाण्यासाठी ओबीसी आरक्षणावर योग्य तोडगा न काढता आल्यामुळे फक्त अधिवेशन रिटून घेऊन जायचं म्हणून विरोधी पक्षनेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना त्या ठिकाणी बोलू दिलं नाही आणि विरोधी आमदारांना चर्चेमध्ये सहभाग घेऊ दिला नाही आणि काहीच न करता डायरेक्टली ठराव पास करण्याचा प्रयत्न केला. त्या ठिकाणी विरोधी पक्षाच्या आमदारांनी विरोध केल्यानंतर त्यांचं निलंबन करण्यात आलं. असं हे तालिबानी सरकार, ठाकरे सरकार, या तालिबानी ठाकरे सरकारचा निषेध करण्यासाठी आज भारतीय जनता पार्टी चोपडा तालुक्याचे सारे कार्यकर्ते, सारे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. काल आपण टीव्हीवर पाहिलं, MPSC चे विद्यार्थी स्वप्नील लोणकर त्याने बिचाराने 2 वर्षापूर्वी MPSC पास झाला, परंतु 2 वर्षापासून MPSC च्या जागा भरल्या जात नव्हत्या आणि त्या नैराश्यापोटी त्याने आत्महत्या केली. म्हणजे अत्यंत महाराष्ट्राच्या या सरकारच्या दृष्टीने लाजीरवाणी गोष्ट आहे आणि लांछनास्पद अशी गोष्ट आहे. आज महाराष्ट्रामध्ये हजारो तरुण मुलं जे MPSC होऊन 2 वर्षापासून घरी बसलेले आहे, त्यांच्या नियुक्त्या होत नाही, त्यांची पुढची प्रक्रिया होत नाही आणि कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी त्यांना न्याय दिला जात नाही. म्हणून तोसुद्धा प्रश्न विधानसभेत आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि मुनगंटीवार साहेब या साऱ्या आपल्या विधानसभा सदस्यांनी त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला, परंतु या तालिबानी सरकारने हे सर्व विरोधी पक्षाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नातून काल एक घटनाबाह्य असं कृत्य या तालिबानी सरकारने केलं. 12 आमदारांचं विनाकारण निलंबन केलं. त्या गोष्टीचा भारतीय जनता पार्टी चोपडा तालुक्याच्या वतीने आम्ही सारे कार्यकर्ते निषेध व्यक्त करीत आहोत आणि या 12 आमदारांचं निलंबन त्वरित रद्द झालं पाहिजे अशी आम्ही मागणी करीत आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र.